मला वाटतं हा द्रविडी प्राणायाम करण्यापेक्षा की बाबा उत्तर प्रदेशमध्ये मराठी शिकवा, मग त्यांनी महाराष्ट्रात द्यायचं, मग महाराष्ट्रात नोकरी शोधायची, यापेक्षा उत्तर प्रदेशमध्येच जर उद्योगधंदे उभारले तर मराठी शिकायची गरज लागणार नाही आणि त्यांना महाराष्ट्रात यायची गरज लागणार नाही, उत्तर प्रदेशमध्येच नोकऱ्या धंदे मिळू शकतात. आणि उरला प्रश्न मराठी शिकायचा, तर कोणाला मराठी शिकायची असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. महाराष्ट्रात जे अनेक वर्ष उत्तर भारतीय राहतात त्यांनी सुद्धा मराठी शिकावं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.